कडक उन्हात गार वारा आल्यावर मोठे आल्हाददायक वाटते, परंतु शनिवारी संध्याकाळी वादळी वारेसोबतच पिकांचा कर्दनकाळ ठरणारा गारपीट झाल्याने पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे। शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पिकांचे मोठे नुकसान केले आहे। गहू, हरभरा, तूर तसेच अन्य भाजीपाला, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मका पीक हे शेतात जमीनदोस्त झालेले आहे। पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा, वाघुळखेडा, मोंढाळे आधी अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली, तसेच मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने परिसरात वीज खंडित झाली होती। गावांमध्ये अवकाळीने शेतकऱ्यांची झोप उडवली। या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मधुकर हरी पाटील, शेतकरी मेंढोळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव, राजू चुडामन पाटील, शेतकरी मांडोळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव, उत्तम भालचंद्र पाटील, शेतकरी खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जवळगाव, सतीश विठ्ठल पाटील असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। मी उत्तम भालचंद्र पाटील, राहणा खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। माझी वाऊलकर शिवारात जमीन आहे 8 एकर। तर काल संध्याकाळी 4:30 दुमारास वादळी वारा आणि गारपीट जवळजवळ 15 ते 20 मिनिटं होती, त्याच्याने जमीनदोस्त मक्का झालेला आहे आणि हाताशी आलेला घास पूर्ण हिरवून गेलेला आहे। त्याच्यामुळे ते काहीतरी तलाटीद्वारे म्हणा, काहीतरी सहकार्यद्वारे म्हणा, ही पंचनामा झाली पाहिजे आणि त्वरित काहीतरी आले पाहिजे बा, अशी नम्र विनंती। माझं नाव राजू चुडामन पाटील, मोंढाळे शिवारा मोंढाळ्याचा रहिवासी आहे। वाघुळखेडा शिवारामध्ये शेत आहे, तर तिथं माझं क्षेत्र 3 एकर मक्का लावलेला। ते काल वारावाधन्य गारपीट झाली, काही वारावाधन्य जमीन दोस्त झालं। मक्याच्या बागा आहे माझा, 6 बॅगा लावलेला आहे। ते धान्या निसल्यापासून धान्या भरण्याच्या अवस्थेत आहे, ते सर्व आडं पडलेलं आहे जमीनदोस्त, तर त्याचं उत्पन्न मला येणार नाही। तर शेतकरी मी म्हणजे हवालदिल झालो आहे, तर माझं मला काहीतरी सरकारनं अपेक्षा आहे माझी, तर मला भरपाई द्यावी बा अशी माझी इच्छा आहे। नमस्कार, मी शेतकरी सतीश विठ्ठल पाटील, राहणार वाघुळखेडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। काल संध्याकाळचा चक्रीवादळ, गारपीट व पावसामुळे माझ्या मक्काचे 100% नुकसान झालं आहे। तरी शासनाने पंचनामा लवकरात लवकर करावे ही माझी विनंती।